नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते, पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकन देखील प्रेस करा, म्हणजे मी जे काही नवनवे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर रविवारी म्हणजे 21 जुलैला आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढ महिन्यात जी पौर्णिमा येत असते तर त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण काही उपाय, काही सेवा करायच्या असतात, गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. तर गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये सांगितलं आहे की 21 ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो, पण जर गुरु कोपला तर ईश्वर वाचू शकत नाही. त्यामुळे आपल्या गुरूंचा कृपा आशीर्वाद, त्यांचा वरदहस्त्य आपल्यावरती राहावं इतकंच महत्त्वाचं आहे. आपले गुरु कोण असतात तर आपले आई वडील असतात, आपले शिक्षक असतात, आणि ज्यांच्याकडून आपल्याला दीक्षा भेट असते तर ते आपले गुरु असतात. ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञानाची प्रती होते ते आपले गुरु असतात. आता आपल्या सर्वांचे गुरु आहेत ते म्हणजे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. तर श्री स्वामी समर्थ महाराजांची या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे. तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती असेल तर अभिषेक करा, त्याबरोबर मूर्ती नसेल तर फोटोवर छान मस्त अष्टगंध लावा, अक्षदा फूल तुम्ही अर्पण करा, धूप दीप अगरबत्ती नैवेद्य दाखवा, त्याचबरोबर एखादा त्यांचा आवडीचे गोष्ट करा. यामध्ये त्यांना चाफ्याची फुले अतिशय प्रिय आहेत, ती अर्पण करा. तुम्हाला शक्य होईल तितकी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे आपल्याला सेवा करायची असते. आता हे सर्व झालं की त्यानंतर प्रत्येक आईला काळजी असते की आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, आपल्या अडचणी संकटे नावालाही उरू नये. तर त्यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक नारळाचा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. तर तो उपाय कोणता आहे, कसा करायचा आहे, याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सर्व संकटे, अडचणी, दारिद्र्य नष्ट होईल, प्रत्येक कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल, त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. गुरुपौर्णिमेला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करू शकता. घरामध्ये तुम्ही उंबरठ्यावर हळदीचे लेपन करा, मुख्य प्रवेशद्वारावर मंगल कलशाची स्थापना करा. त्याचप्रमाणे तुम्ही प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्या स्वामींना काही उपाय करा, स्वामींची काही सेवा करा. देवघरामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करा असं म्हटलं जातं की गुरुपौर्णिमेचे दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी पृथ्वीवर विराजमान असतात, पृथ्वीवर असतात, त्यामुळे त्यांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही काही उपाय करा. त्याच तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी त्यासाठी स्वामींची काही सेवा करा, स्वामी प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण करतील. तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तर तो नारळ तुम्ही आज उद्या कधीही आणून ठेवू शकता, फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी उपाय करायचा आहे, त्यामुळे तुम्हाला त्या दिवशी भेटणार नाही, त्यासाठी आधीच आणा. तर हा नारळ म्हणजे एकांक्षी नारळ, हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणजे त्या नारळाला एकच डोळा असतो. तर हा एकांक्षी नारळ आपल्याला आणायचा आहे. हा कुठेही पूजेच्या साहित्याच्या दुकानात किंवा तुम्ही कुठे मंदिरात गेला नारळ विकणारे असतात त्यांच्याकडे तुम्हाला भेटू शकतो. तो नारळ आपल्याला आणायचा आहे, आणायचा आहे म्हणजे आज उद्या तुम्ही आणून ठेवा. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर सकाळी उठून स्नान वगैरे करून आपल्याला तुळशीला दिवा वगैरे लावायचा आहे. माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना आकर्षित करायचं असेल, आपलं दुःख दारिद्र्य अडचणी दूर करायचे असतील, आपल्या कठीण इच्छा पूर्ण करायच्या असतील, तर तुळशी मातेला तुपाचा दिवा लावा. भगवान विष्णूंची होईल तेवढी सेवा करा, शक्य असेल तर पिवळे वस्तू, पिवळे मिठाई, पिवळे वस्त्र दान करा, किंवा तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करून माता लक्ष्मीची सेवा करा. घरामध्ये तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावर कुंकुम अर्चन करा, मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे लेपन करा. माता लक्ष्मीला आकर्षित करायचं असेल तर होईल तेवढी तुम्ही सेवा, होईल तेवढ्या गोष्टी माता लक्ष्मीला प्रिय आहे त्या गोष्टी तुम्ही करायच्या आहे. खिरीचा नैवेद्य देखील तुम्ही माता लक्ष्मीला ठेवू शकता. तर बघा आपल्याला काय करायचं आहे. हा नारळ आणायचा आहे, हा एकांक्षी नारळ आणायचा आहे, आज उद्या आणून घ्या. त्यानंतर एक तुम्ही चौरंग किंवा पाठ ठेवा, त्यावर लाल वस्त्र टाका, थोडेसे तांदूळ टाका आणि त्यावर हा एकांक्षी नारळ आपल्याला ठेवायचा आहे. श्री सुक्त महालक्ष्मी अष्टकम, तुम्हाला होईल तेवढी सेवा. तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवा नम या मंत्राचा जप करा. हे सर्व करून तो नारळ आपल्याला सिद्ध करून घ्यायचा आहे. सिद्ध केल्यानंतर तो नारळ दिवसभर रात्रभर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तसाच ठेवायचा आहे. मग सोमवारी आपल्याला हा नारळ उचलायचा आहे आणि मग उचलून आपल्याला तो लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे.
हे नारळ इतकं प्रभावी असतं की आपल्या घरामधील दरिद्री गरिबी नष्ट होते, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते. त्यासाठी हा एकांशी नारळ भेटला तर तुम्ही नक्कीच गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करा. प्रत्येक आपल्या इच्छा पूर्ण होतील. किंवा तुम्ही हे नारळ लाल कपड्यामध्ये बांधून देवघरामध्ये ठेवू शकता, तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता, किंवा तुमचा व्यवसाय चालत नसेल तिथे तुमच्या गल्ल्यांमध्ये देखील नेऊ शकता, किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा मुख्य प्रवेशदाराच्या वरती देखील लाल कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता. असा हा अत्यंत प्रभावी नारळ आहे. तर नक्की तुम्ही लक्ष्मीचे प्रतीक म्हणून आपल्या घरामध्ये हा नारळ ठेवायलाच पाहिजे. तुम्हाला भेटला तर तुम्ही कुठूनही हा नारळ आणा आणि हा नारळावर ह्या सेवा करा, हा नारळ सिद्ध करा आणि आपल्या तिजोरीमध्ये जिथे आपण लक्ष्मी ठेवतो तिथे ठेवला तरी चालेल. देवघरामध्ये लाल कपडे बांधून ठेवून त्याची पूजा केली तरी चालेल. मध्ये आजारपण असेल ते निघून जाते. घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल तर टिकायला लागते. घरामध्ये लक्ष्मी येते अशा गोष्टी होत असतात. त्यामुळे नक्कीच तुम्ही हे एकांशी नारळ गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणून घरामध्ये ठेवा. आपल्या घरावर कुणी तांत्रिक क्रिया केला त्याचा प्रभाव देखील आपल्या घरावर राहत नाही. कुणी वाईट नजर असेल त्याचा प्रभाव देखील राहत नाही. किंवा आपल्या घरावर संकट येणार असेल ते संकटसुद्धा येत नाही. हा असा अत्यंत प्रभावी नारळ आहे, लक्ष्मीचे प्रतीक आहे. त्यामुळे नक्की तुम्ही घरामध्ये आणून याचा उपाय अत्यंत प्रभावी उपाय हा करा. तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. श्री स्वामी समर्थ धन्यवाद.